महाशिवरात्री निमित्त वाघोली येथील वाघेश्वर मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सार्वजनिक मंडळे आणि उद्योजकांनी सहकार्य करून येणाऱ्या भाविकांना खिचडी, दूध आणि पाण्याचे वाटप करण्यात आले होते. मंदिरामध्ये रात्री 12 नंतरच दर्शन आणि अभिषेकासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पहाटेनंतर गर्दीत भर पडून सुमारे 1/2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच मुख्य मंदिरासमोरील छोट्या मंदिरामध्ये दिवसभर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खास महिला रणरागिणी पथक तैनात करण्यात आले होते. लोणीकंद पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवली. राजेंद्र सातव, रामभाऊ दाभाडे यांच्या सहकार्याने वाघेश्वर विकास ट्रस्ट, ग्रामपंचायत वाघोली आणि ग्रामस्थांच्या वतीने मंदिरामध्ये नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सालाबादप्रमाणे वाघेश्वर महाराजांचा उत्सव होत असतो. 26 तारखेला या ठिकाणी सप्ताहाची सुरुवात झाली आणि गेले 8 दिवस या वाघोलीमध्ये या सप्ताहाचं मोठ्या पंचघोषामध्ये नाव असतं. वेगवेगळ्या महाराजांचं कीर्तन या ठिकाणी केलं जातं आणि रात्री 12 वाजता या ठिकाणी अभिषेक झाल्यानंतर सर्व दर्शनासाठी मंदिर खुलं केलं गेलं आणि मंदिर खुलं केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना रांगेमध्ये दर्शन घेता त्याची सुविधा केलेली आहे रथच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे आणि वेगवेगळ्या लसीची सुविधा आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी या सुविधा केल्या आहेत. रथच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी आणि याची सोय आपण केलेली आहे. महिला वर्गांना काही जे अपंग असतील त्यांना या ठिकाणी डायरेक्ट दर्शन द्यायची सुविधा आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे काही अपंगांना आणि वयस्कर लोकांना आम्ही गेली 14 वर्ष आम्ही जय गणेश ग्रुपतर्फे लसीचं वाटप करत आहे. लसी आम्ही दरवर्षी 5000 लिटर वाटप करतो. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असते. मला अतिशय खूप समाधान वाटलेलं आहे. आज आहे ना, मी तर डेली येत असतो दर्शनाला, पण आज खूप मला समाधान वाटलं. एकदम भारी वाटतंय, कारण की वाघेश्वर महाराज आहे ना, एक नंबर देवस्थान आहे. आज पुणे जिल्ह्यातील आहे ना, अनेक ठिकाणून बाहेरून पण बघता येतात. एकदम भारी वाटतंय, मला समाधान वाटतंय. तुम्ही पण आला दर्शनाला, तुम्ही आज आमचं जे काही 4-2 शब्द बोललेलं लोकांना पाठवणार आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो. आनंद आहे की अशा म्हणजे देवाच्या ठिकाणी काम करायला वाहतूकला मिळते. म्हणजे मी दगडू शेठचं पहिलं काम केलं, आज महाशिवरात्रीचं पण काम मिळणं हे मला पण आनंद आहे. त्यांनी स्वतः मला कॉल केला की ताई तुम्ही काम करणार. आज आमच्या सगळ्या महिला चांगल्या आहेत, रुटीने आणि जीव वाचून पुन्हा सगळ्यांना दर्शन व्हावं. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? माझं नाव दीपाली पत्कर. माझ्या रंगराजाने मला मागितलं, तो महाराष्ट्रात पहिला मला ग्रुप आहे. आता माझ्या ग्रुपमध्ये 48 लेडीज शिक्षित होऊन आता ग्रुपमध्ये कार्यरत आहे. ओके, थँक्यू.